इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात येणारा लाकडी ट्रे हा कशा प्रकारे बनतो आणि यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या लाकडांचा साईज वापरला जातो तर आज आपण हे बघणार आहे मी प्रशांत के पी एस इन्क्युबेटर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही व्यवस्थित प्रकारे आपला ट्रे बनवू शकाल तर मित्रांनो इन्क्युबेटरमध्ये अंडे ठेवण्यासाठी आपण जो लाकडी ट्रे बनवतो तर त्या ट्रेमध्ये लागणारे साहित्य काही अशा प्रकारे असं वापरायचं कसं आहे ते पण तुम्हाला सांगतो मी हे आहे मित्रांनो पावणे दोन इंचीची रिप हिला रिप पण म्हणतात सोबतच या रिपला आपण कशा प्रकारे टाकू ते पण बघूया ही आहे पावणे इंचीची आणि त्यानंतर आपण बघत आहे दीड रिप सोबत तर ही पावणे दोन इंची एक इंची अशा प्रकारचे रिप्स आहेत तुम्हाला हा ट्रे बनवताना कोणत्या प्रकारचे खिळे लागतील आता ते बघूया या ट्रेसाठी सोळा नंबरचे खिडे वापरतात अशा प्रकारे टाचणीसारखे असतात तुम्ही बघत आहे तर तुम्हाला या खिड्यांना ट्रेमध्ये आरामात या लाकडामध्ये ठोकू शकता तुम्ही आणि यामुळे क्रॅकसुद्धा पडत नाही आणि हे खिडे आपल्याला हार्डवेअरमध्ये आरामात मिळतात तर मित्रांनो रिप घेताना दोन प्रकारच्या रिप्स येतात एक फर्स्ट आणि सेकंड तर हे आपल्या फस्टवाल्या रिप आहेत आणि ह्या रिप फस्टवाल्या घेण्याच्या मागचं कारण की लवकर खराब होत नाही तर ही आहे मोटार टर्निंग मोटार आहे तुम्ही टर्निंग मोटार बघत आहे आणि ही मोटार दोनशे वीस व्होल्टेजवर डायरेक्ट लाईटवर चालू शकते यासाठी कोणत्या प्रकारच्या ॲडॉप्टरची आवश्यकता नसते ही मोटर टाईम टू टाईम फिरण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या टायमरची आवश्यकता असते की जी तुमच्या अंड्यांना साठ सेकंडपर्यंत फिरू शकेल त्यानंतर आपण अशा प्रकारचं एलसारखं क्लिप लावूया की आरामात टर्निंग गोल फिरेल तर हे तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानामध्ये आरामात मिळून जाईल ही ॲल्युमिनियमची आहे ना अजून कोणकोणते कुन्द साहित्य लागणार आहे आपण ते बघणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सोबतच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा काही प्रश्न असतील तर व्हिडिओला आवश्यक मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा तुम्ही बघता बघत आहे पी एस पी एस वेट आहे ना सोबत सोबत लाईटची आवश्यक असेल तर दिलेल्या दिलेल्या नंबरवर कॉल कॉल करा तुम्हीं चॅनल पॅनलला चला तर आता बघूया टर्निंग ट्रेला मागे पुढे करण्यासाठी अशा प्रकारचे आपल्याला व्हीलची आवश्यकता असेल हे व्हीलसुद्धा तुम्हाला हार्डवेअरमध्ये इझिली मिळून जातील आणि हा टर्निंग ट्रे फिरवण्यासाठी अगदी सोपी पडतो जर हे तुम्ही व्हील्स लावले तर व्हील्स म्हणजे चालतं वन साईड व्हील्स आहेत हे प्लास्टिकचे असतात आणि मधात गेअर असतं बेरिंग असतं बेरिंग असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे मुवमेंट करतो तर मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला काय काय साहित्य लागले हे पूर्ण आपण बघितलेले आहे आणि आता डायरेक्ट ट्रे कसं बनवायचं हे बघूया शेवटी मित्रांनो आपला ट्रे बनून तयार झालेला आहे आणि शूटिंग करायच्या वेळेस मी एकटाच असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट ट्रे बनवून दाखवत आहे तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पट्ट्या आपण कुठे कुठे लावलेल्या आहे आपण ते बघूया तुम्ही बघा इकडल्या साईडने जाळी दिलेली आहे पाऊण इंची पट्टी सव्वा इंचीची पट्टी आपण कुठे लावलेली आहे ते पण बघूया तर जो साईडचा सा जो फ्रेम बनवलेला आहे पूर्ण इथे सवा दोन इंचीची पट्टी लावलेली आहे आतमध्ये पाऊन इंचीची पट्टी दिलेली आहे आणि सोबत हे जे लांब लांब पट्ट्या लावलेले आहेत अंड्यांच्या मदत गॅप देण्यासाठी इथे सर्वात छोटी पतलीवाली पट्टी चिपकवलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा पूर्ण कम्प्लीट ट्रे झालेला आहे आणि आता हा मुवमेंट कसा करतो आपण ते पण बघणार आहे तर हा ट्रे चला तर आपला ट्रे पूर्ण तयार झालेला आहे आणि मी अंड्यांना याच्यामध्ये सजवलंसुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता काही काही ठिकाणी मी मार्किंग केलेली आहे मार्किंग यासाठी केलं जातं की तुमच्या आपल्या ट्रेमधले अंडे फिरत आहे किंवा नाही फिरत आहे हे आपल्याला याच्यावरून माहिती पडेल चला तर बटन चालू करूया आणि बघूया बघा तुम्ही धीरे धीरे ट्रे मागे पुढे होत आहे आणि अंडे पण गोल फिरत आहेत छोटा अंडा असल्यामुळे याला जागा मोठी झालेली आहे त्याला थोडं साईडला घेतलेलं आपण तर अशा प्रकारे आपण अंड्यांचा पलटवण्यासाठी इन्क्युबेटरमध्ये पलटवण्यासाठी अशा प्रकारचा आपण ट्रे बनवू शकतो घरच्या घरीच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट्स करायला विसरू नका सोबतच लाईक करा आणि आपण आपला आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी आशा करतो धन्यवाद